म्हणतात तुम्ही तिन्ही व्यक्ती तीन वेगवेगळ्या फॉर्मचे लोक आहात. सरांचा एवढा मोठा अनुभव, आपण सुद्धा 10 ते 12 वर्षापासून मला वाटतं हे चळवळीमध्ये आहात आणि सरांचं सुद्धा NSD पासून तर आज TV सिरियल, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातले विशेष म्हणजे नाट्य चित्रपट आणि टेलिव्हिजनशी संबंधित आपण लोक आहात. परंतु बहुतांश असे जे आहे म्हणजे हौशी कलाकार असतील किंवा जे आता एकांकिकामध्ये काम करतात पण त्यांना व्यवसाय नाटकामध्ये उतरायचं, परंतु त्यांच्यापर्यंत या काही गोष्टी अजून पोहोचलेल्या नाही असं दिसून येतं. थोडंसं उलट मी म्हणेल की त्या गोष्टी काय होतं ना, जसं आपण आता मी अमेच्युअर थिएटरमधले अमेच्युअर प्लस कमर्शियल आणि कमर्शियल अमेच्युअर असं सगळं आपण एकत्र बोलताना ना, त्याचे सेंटर्स काय जे झालेत ना, आपण त्या सेंटर्सकडे जायचा प्रयत्न करतो. तर तुम्ही मला वैयक्तिक विचारा मी कोणत्या नाटकात काम केलं तर फार कमी नाटकात काम करतो, कारण अभिनय हा माझा कधीच हेतू नव्हता. थिएटर पडद्यामागचं काम हा माझा आवडीचा विषय होता आणि मी तो गेली 18 वर्ष 20 वर्ष करतो आणि तो पुढे करत राहील असं जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. मी नाटक करतो, मी पुण्यात पळतो, मी फिल्म करतोय, मी मुंबईत पळतोय, मी बाहेर जातोय. भारताबाहेर अनेक ठिकाणी असा नियम नाही आहे, पण सिनेमा करणारे मोठमोठे कलाकार वर्षात एकदा थिएटर करतात ना, असं कुठे लिखित नियम नाही आहे. माझं म्हणणं तेच आहे की ह्या सिन्सिअरिटीने पण काम करणाऱ्या लोकांनी बघितलं पाहिजे. डिसेंट्रलाइज जी व्हायला पाहिजे ना, जी प्रत्येक विंग आहे ना, ती विंग डिसेंट्रलाइज. तुम्ही जर पृथ्वी थिएटरला बघायला गेलात तर खूप प्रयोग होतात, नसरी अमरीश पुरी सतत प्रयोग चालू, थिएटर हे तिथे पूर्ण पॅकेज असतो. तो पृथ्वी थिएटर फार वेगळा भाग झाला. पण आज आपण महाराष्ट्रातली मराठी नाटकाच्या बाबतीत आपण विचार केला तर जसे आपण सांगितलं की भरपूर ठिकाणी अनुदान दिलं जातं, परंतु आता त्याची सुद्धा मार्केटिंगची आवश्यकता झाली असं म्हणता येईल, कारण लोकांपर्यंत एवढंपर्यंत पोहोचलेलं नाहीये की असंही अनुदान मिळतं म्हणून असं पुढे पाहायला मिळत आहे सध्या. कारण आम्ही तर आजपर्यंत नाही, नाट्य निर्माता संघ जो आहे ना तो याच्याशी खूप अवेअर आहे. निर्माता संघाचं पेपर ते पेपर आउट करतातच, जे काही असतं ते पेपर आउट करतात आणि त्या स्पर्धा ज्या असतात राज्य नाट्य स्पर्धा असतात त्याच्यानंतर हे सगळं पेपर आउट होतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचतच. म्हणजे असं नाहीये की लोकांना माहीतच नाही की अनुदान मिळतं नाटकाला सुद्धा. म्हणजे थोडस नाट्य संस्था म्हणा की आपले स्कूल कॉलेजेस जे आहेत ना नाटक, त्यांच्याकडनं थोडस अवेअरनेस वाढला, थोडस वाढू शकतं असं नाही की नाही आहे, उपलब्ध आहे, चॅनल्स लोकांपर्यंत कदाचित पोहोचणार नसतं. कसं आहे याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आता असा झालेला आहे की व्यावसायिकता म्हणजे काय, पैसे कशातून मिळतील, प्रश्न रोजचं जीवन जगण्यासाठी पैसे कशातून मिळतील. आणि आतापर्यंत नाटक हे म्हणजे जरी ती त्या ज्या काही संस्था होत्या किंवा कंपन्या आपण पूर्वी म्हणायचो त्याला, ते जरी त्यातनं पैसे मिळवत असले तरी त्यांच्याकडे नाटक करणे आणि नाटक चांगलं लोकांना दाखवणे ह्याच्याकडे कल जास्ती होता. त्याच्यातनं पैसे मिळवणे हा त्या काळात दुय्यम प्रायोरिटी असं आपण म्हणू. आता काय झालंय, पैसे मिळवणे ही प्रायोरिटी झाली. बरं, पैसे चटकन पैसे कशातनं मिळतील तर TV आणि ह्याच्यातनं लगेच मिळतात, एवढ्यासाठी तिकडे जास्ती वळले लोक. आणि ह्याच्यातनं काय होतं, ह्याच्यातनं दिवसगत होते पण पैसे त्यामानाने कमीच मिळतात, म्हणून लोकांचं हे वाढलं, कमी झालं, म्हणजे नाटकाकडे बघण्याचं हे झालंय. तरी पण आता हार्बेरियम आणि ह्याच्यासारखे जे प्रयोग चालू केलेत सुनील बर्वे यांनी, नाटकाचा दर्जा तितकाच उत्कृष्ट, उत्तम सादरीकरण त्या नाटकाला, त्या ते जे कोण कलाकार करतात त्यांनाही चांगल्यापैकी पैसे देतात, लोकही चांगली ती नाटकं बघायला आवर्जून किती महाग असलं तरी तिकीट काढून आणि बऱ्याच सुविधाही उपलब्ध करून दिलेले आपल्या लोकांपर्यंत पोहोचावं, तिकीट मिळावेत यासाठी भरपूर, म्हणजे ऑनलाईन सुद्धा आपण नाटकाचं बुकिंग, तिकिटाचं बुकिंग करू शकतो किंवा एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये स्कीम दिली जाते की तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टी खरेदी केल्यानंतर तुम्हाला या नाटकाची तिकीटं उपलब्ध करून मिळतात, स्पॉन्सर्स भरपूर आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याला केल्या. सगळ्या गोष्टी रंगसंगीत मध्ये उपलब्ध आहेत. नवीन नाटकासाठी लागणारा पैसा, पैसा म्हणणं चुकीचं, अनुदान जे आहे त्याचं प्रयोग करणं, कलाकारांना स्टेज मिळवून देणं, किंवा आपण आता नवीन थिएटर बांधतो पुण्यात तुमच्या देवाची कृपेने जून मध्ये ते सुरू होईल, पुण्यामध्ये थिएटर ऍक्टिव्हिटी समोर बघूनच आपण ते करतो. खूप ऍक्टिव्हिटीज आहेत बरोबर, तुम्ही म्हणता तसं कार्यक्रमाच्या माध्यमांमधून की लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, पण त्याचा थिएटर सर्व्हायवलला खूप मोठा उपयोग होतो. म्हणजे जसं इथे आपण विजय केंकरेंचे वर्कशॉप घेतले होते थिएटर अकॅडमीतो, ते कशासाठी की मुंबईतले काही कलाकार आहेत, सिनियर मंडळी आहेत, जे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचतील. औरंगाबादमधल्या विद्यार्थ्यांसाठी घेतले होते, 100-125 विद्यार्थ्यांसाठी पण 3 दिवसाचा वर्कशॉप घेतला होता.
अशा काही काही गोष्टी आहेत, पण तुम्ही म्हणता तसं ती मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचत प्रयत्न करू. फक्त अनुदानाने विषय सुटतील असं मला नाही वाटत, किंवा मार्गी लागेल असं नाही मला वाटत. आणि आता सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर लोकांना नाटक भरपूर आवडतं, कारण कॉन्ट्रॅक्ट शो जास्ती होतात. म्हणजे फक्त थिएटरला शो होत नाहीत नाटकाचे, गावागावामध्ये जाऊन सुद्धा. म्हणजे आमचा आता नाटकाचा नवीन माझ्या नाटकाचा प्रयोग झाला रत्नागिरीला नवरात्रामध्ये, इतका धो 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 पाऊस पडत होता, 2000 वरती लोक होती आणि अशी खाली बसली होती, पण वरून पाणी पडतंय त्यांच्या अंगावर पाणी पडतंय, पण अजिबात लोक जागा सोडून गेली नव्हती. आम्हाला शो थांबवायला लागला पावसामुळे, पण आम्ही पूर्ण शो केला आणि रात्री 2 लोकांनी बसून तो प्रयोग बघितला. त्यामुळे लोकांना नाटकाची आवड आहेच, आणि लोकांना म्हणजे गावातल्या लोकांना मुंबई पुण्यामध्ये येता येत नाही आहे किंवा तिथपर्यंत पोहोचता येत नाही, म्हणून काही लोक अशी आहेत ज्यांनी काही गोष्टी उपलब्ध करून जाऊन त्या गावागावामध्ये लोकांना ती नाटकं दाखवतात, चांगली नाटकं दाखवतात. आता काही जे औरंगाबाद झालं, जालना झालं, परभणी झालं, या ठिकाणचे जे कलावंत आहेत ते मुंबई पुण्याला जातात, त्यांना राहण्याचा वगैरे प्रॉब्लेम होतो, तर अकादमी अशा लोकांना काही राहण्याचं वगैरे काही बंदोबस्त हिशोबाने काही स्पर्धेसंबंधित जे कलाकार पुण्याला येतात ना, त्यांचा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण स्पर्धेच्या बाबतीत होतो, परंतु काही स्ट्रगल ज्याला म्हणतात आपण, स्ट्रगलसाठी काही तुम्ही हालचाली करतायत का भविष्यात? आमच्याकडे आमच्यापर्यंत ज्या गोष्टी येतात त्या आम्ही कसं असतं की प्रत्येक माणूस प्रत्येकाला जाऊन सांगत नाही मुंबईमध्ये, आणि आता असं झालं की प्रत्येक गोष्टीची लोक कनेक्टेड आहेत. म्हणजे जर मी मुंबईमध्ये जाणार असेल गावातून, तर माझा कोणीतरी एक मित्र किंवा ओळखीचा माणूस या नाटकाशी सिनेमाशी सिरियलशी संबंधित माणूस आहे, ज्याच्याशी मी कॉन्टॅक्ट करून माझं काही ना काहीतरी तिथे सोय होतेच. म्हणजे असं नाही की जे पूर्वी होतं की अगदीच अनोळखी व्यक्ती आहे आणि तो मुंबईमध्ये जातोय आणि मग त्याला स्टेशनवर वगैरे कुठेतरी राहावं लागतंय, अशी गोष्ट आता मुंबई पुण्यामध्ये तर नक्कीच नाही. थिएटर आम्ही जास्त बांधतो तिथे आम्ही अशा प्रकारची सोय केलेली आहे, बाहेर येणारे कलाकार की ज्यांची तिथे राहायची सोय होऊ शकते, पुण्यामध्ये त्यांच्या मुख्य ज्या गरजा आहेत राहण्या खाण्याच्या त्या सुट्टी गरजा तिथे कमीत कमी, जेणेकरून त्यांना नाटक चांगल्या पद्धतीने करता येईल, दुसरी कुठली योजना नाही राहता. तो हेतूच तो आहे की प्रायोगिक रंगभूमी डोळ्यासमोर ठेवून आणि ते तुम्ही जे दोन्ही म्हणजे एकांकिका जे तुम्ही सांगितलं संगीत एकांकिका आणि आता जो थिएटर बांधताय आणि त्या ठिकाणी कलावंतांना जे तुम्ही जागा देत आहे ते खरोखर सुस्त्यर्थ तुमचा उपक्रम आहे. आणि आतापर्यंत म्हणजे ना ह्या ह्याच्यामध्ये संगीत एकांकिका ह्या फार लिहिल्या गेल्या नव्हत्या, पण रंगसंगीत सुरू झाल्यानंतर जवळपास 500 एकांकिका वेगळ्या म्हणजे संगीत औरंगाबादमध्ये बसून आपण बोलतो म्हणून याच्यामध्ये औरंगाबादची संख्या खूप आहे, औरंगाबादची चांगली आहे आणि कोणत्या कुठल्या कधीच शास्त्रीय संगीत वापरलेलं नाही, पण ते सातत्याने अंतिम फेरीत आहेत. अंतिम फेरीत आपण काय म्हणतो तर स्पर्धा आपण फेरीत जिंकण्यासाठीच करतो, म्हणून मी सारखा अंतिम फेरीचा आणि विजेते आहेत आणि विजेत्यांमध्ये 50% जास्त संगीताचा वापर हा अशास्त्रीय संगीताचा आहे. फोक म्युझिक जास्त आहे औरंगाबादून, फोक जास्त आहे नाशिकमधनं येत आहे, जालना जळगाव आणि ठेवून रवी कुलकर्णी सर आपलं औरंगाबादचं काम बघतो, बाहेरून येणारा कोणताच संगीत शास्त्रीय नाही आहे. तबला पेटीचं संगीत नाहीच आहे, आम्हाला हेच सांगायचंय संगीताचा फॉर्म वेगळा आहे, हा तुमचं हवं ते संगीत घेऊन या नाटकाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आहोत. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की राज्य नाट्य स्पर्धा दरवर्षी होते, तर राज्य नाट्य स्पर्धेसाठी एक प्रत्येक वेळेला नवीन नाटक लिहिलं जायचं, पण आता ही गोष्टही घडते की या रंगसंगीत येत आहे, तर रंगसंगीतसाठी एक संगीत एकांकिका अशा अनेक आता लिहायला सुरुवात झाली, अशा गोष्टी घडत चालतात. तुम्ही कलावंत लेखक आणि जे तंत्रज्ञ यांना काही मेसेज आपल्या माध्यमातून देऊ शकतात? मी माझा वैयक्तिक मेसेज देतो म्हटलं तर मी पडद्यामागचा कलाकार आहे, तेव्हा मला असं वाटतं की थिएटर सर्व्हायव्हल मध्ये नाटक होण्यामध्ये सगळ्यात मोठे महत्व, मला असं वाटतं की पडद्यामागची कलाकारची गोष्ट आहे. मला असं वाटतं लोकांनी जेन्युइनली बॅकस्टेज कडे त्याला एक डिग्निटी देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. मी जे करतो ते थिएटर म्हणा किंवा ही टीव्ही आणि याच्यामुळे काय झालंय, प्रत्येक उठतो तो मी अभिनय करणार असाच जातो, कारण तो दिसतो लोकांना, त्याच्याकडे जास्ती कल आहे. परंतु तो का दिसतो तर मागचे जे लोक आहेत तंत्रज्ञ सगळे, मेकअप मन म्हणा लाईट मन म्हणा सगळे, हे त्याला उत्तम रीतीने दाखवतात म्हणून तो दिसतो. इकडे दुर्लक्ष होते लोकांचं आणि ते फार इम्पॉर्टंट आहे, ते जर नसते ते हा माणूस नुसताच दिसला असता. आम्हाला कॉलेजला कॉलेजचं जे पहिलं वर्ष असायचं त्यावेळेला आम्हाला पहिल्याच वेळेला कुठलंही काम नाही मिळायचं. पहिलं वर्ष फक्त तुम्ही बॅकस्टेज करायचं, मग लाईट्स असेल त्याच्यानंतर नेपथ्य असेल सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या, त्याच्यानंतर मग दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष हे
तुम्हाला अभिनयासाठी पण पहिलं वर्ष तुम्ही कंपल्सरी बॅकस्टेजच करायचं. आम्ही जे सुरुवातीला थिएटर अकॅडमीतर्फे जे अगदी सुरुवातीच्या काळात जे प्रयोग केले, आम्ही त्या काळी जे छोटे एकांकिका करायचो, नाटकं करायचो, त्याच्यात आम्हीच सगळं करायचो, बाहेरचं कोणीच नव्हतं. आणि मग त्याच्यात स्टेजवरती रोल असो अगर नसो, माझा हा भाग आहे मी हे करणार असं करून सगळी टीम ते करायची. मी जरी आत्ता अभिनय करत असलो तरी मला मुळात लाईट डिझाईनचं आवड आहे. मी लाईट्स केलेत शिकत असताना आणि नेपथ्यसुद्धा केलेलं आहे कारण मला ते जास्ती आवडायचं. आणि मग नंतर मी हे करत होतो पण मला जास्ती त्या गोष्टी आवडत होत्या म्हणून. आणि जसं जसं तुम्ही सगळ्या गोष्टी शिकलात तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला उभं राहून काम करण्यासाठी होतोच. त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. स्टेजवरती जो अभिनेता येतो त्याला लाईट कुठून येणार आहे, काय येणार आहे ह्याचं ज्ञान जर असेल तर तो जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. पण हे ज्ञान येण्यासाठी त्याला ते माहिती पाहिजे, माहिती पाहिजे. त्यामुळे त्याने ते काम केलेलं असणं गरजेचं आहे. अभिनय हा माझ्या मते अगदी शेवटची पायरी आहे. सगळं काही येते आता मी अभिनय करतो पण दुर्दैवानी ते प्रथम आलंय आता कारण ग्लॅमर याच्या मागे. नवीन नवीन पिढी जी आहे, म्हणजे नवीन पिढी असं नवीन पिढीच म्हणायचं आता आमच्या दृष्टीने, तर ते त्यांनी काय म्हणजे हे नाटक हे ह्याला दुय्यम समजू नये हा एक महत्वाचा भाग. जरी चित्रपट टी व्ही हे जरी ग्लॅमरस असलं, रोजच्या रोज घर बसल्या दिसत असलं, तरी सुद्धा त्याचा जो उगम आहे जो थिएटरमधनं झाला तर त्याच्याकडे जास्ती लक्ष द्या कारण तिथे खरा कस लागतो. तुम्हाला खऱ्या गोष्टी शिकायला मिळतात, खरं काय खोटं काय. नाटक हे खोटंच असतं पण ते खोटंसुद्धा खरं वाटावं या पद्धतीने कसं करायचं याचं सगळ्या अंगाने शिक्षण मिळतं हे थिएटरमध्ये मिळतं. आणि मग तुम्ही तुमचा व्यवसाय स्वीकारणार असाल तर जरूर जा टी व्ही याच्यात, पण मूळ हे सोडू नका असं माझं म्हणणं आहे. आणि त्यासाठी आमचं रंगसंगीत संगीत एकांकिकाचा जो उपक्रम आहे तो खूप त्याला मदत करणारा ठरतो आहे, ठरणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही हे विचार करून त्याच्यामध्ये सहभाग जास्तीत जास्त घेता येईल तेवढे घ्या. आपण मी हे सांगेन की मी नवीन पिढीचाच आहे. मी सिरियल करतोय पण माझं प्राधान्य नाटकाला आहे. मी नाटक करतोय, मला नाटक जास्ती आवडतं. आणि आत्ता जे इंटर कॉलेजेस कॉम्पिटिशन चालू आहेत, एकांकिका स्पर्धा चालू आहेत, ते जास्तीत जास्त प्रमाणात व्हाव्यात आणि लोकांनी त्याला सपोर्ट करावा. कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी त्याला सपोर्ट करावा. मुलांना जास्तीत जास्त जर आवड असेल तर त्या गोष्टी करायला द्याव्यात असं माझं म्हणणं आहे. आणि सिरियल करणं हा मुद्दा नाही आहे. तुम्हाला जर सिरियल किंवा सिनेमा करायचा असेल तर तुम्हाला नाटक करणं फार गरजेचं आहे. तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत पण तुम्ही पटकन सिरियलमध्ये उडी मारणं आणि सिनेमामध्ये उडी मारणं त्याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी माहिती करून घेऊन एक चांगला परफॉर्मन्स देणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी नाटक हे गरजेचं आहे. एकांकिका एकांकिकांपासून सुरुवात करून मग नाटकामध्ये काम करून एक चांगला परफॉर्मन्स आपल्याकडून जास्तीत जास्त देता येईल हा दृष्टिकोन जर ठेवला. म्हणजे आत्ता कसं होतं की स्पर्धांमध्ये प्राईज किती आहे आणि मग ते प्राईज आम्हाला किती मिळते हा डोक्यात विषय न ठेवता मी एक कलाकार म्हणून माझा परफॉर्मन्स तिथे कसा चांगला होईल आणि त्यातून माझा कसा फायदा होईल. म्हणजे आता आमच्या स्पर्धेला जे फायनलला जे लोक येणार आहेत, परीक्षक येणार आहेत, ती खूप मोठी लोकं आहेत. सो ती लोकं बघून तुम्हाला, तुमचं काम बघून तुम्हाला नक्कीच पुढे काहीतरी त्याच्यातून चांगलं काम मिळू शकतं. त्यामुळे मला याच्यातून पैसे किती मिळतील हा विचार न करता माझं काम कसं चांगलं होईल आणि त्या कामातून मला पुढची कामं कशी चांगली मिळत जातील हा जर विचार केला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मला असं वाटतं थिएटर करत राहावा माणसाने, थिएटरमध्ये मजा आहे खूप. मी थिएटर करतो, मी थिएटर करा. आमच्यासारखे बरेच लोक आहेत जे धडपडत आहेत थिएटरमध्ये काहीतरी नवीन होण्यासाठी. अभिनय जरूर करा आणि थिएटर सोडू नका, थिएटरसारखी मजा जगत नाही. तर आपण बघितलं की महाराष्ट्रातले जे थिएटर नाट्य चळवळीचे मान्यवर आपल्या कला MCNच्या कला दालन या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी फार मोलाचं असं मार्गदर्शन केलं कलावंत आणि रसिकांना सुद्धा की आपण नाटक कसं पाहायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी शिकवलं. आणि येणाऱ्या पिढीला नक्कीच त्यांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं ठरेल. MCN कला दालनातर्फे आम्ही त्यांचं अत्यंत आभारी आहोत आणि आम्ही त्यांना असं म्हणू की यानंतरही त्यांनी पुन्हा जेव्हा केव्हा औरंगाबाद मध्ये याल तेव्हा आमच्या या स्टुडिओला भेट द्यावी आणि आमच्या शहरातले कलावंत आणि त्याचप्रमाणे कलारसिकांना मार्गदर्शन करावं.
आपण पुन्हा भेटूया असेच मान्यवरांसह एम सी एन कला दालनामध्ये. तोपर्यंत नमस्कार.